कोरोनासारख्या आजाराला परतून लावण्यासाठी भारतामध्ये जनता कर्फ्यू पाळला गेला आणि आजही तो पाळला जातो आहे, आत्ताही पाळला जातो आहे. आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हा जनता कर्फ्यू लागू केला होता. जनतेने त्यांचा मोठा प्रतिसाद दिला. सातारसारख्या भागातही हा मोठ्या प्रमाणात पाळला गेला. आज जर बघितलं तर ह्या जनता कर्फ्यूच्या काळामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, पत्रकार असतील किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणारे मेडिकल्स असतील किंवा इतर लोक असतील, हे सातत्यानं काम करत होते. आजही ते आत्ताही काम करतात. ह्या लोकांना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं, ह्या लोकांना कुठेतरी त्यांचं कौतुक व्हावं, यासाठी मोदी साहेबांनी सांगितलं होतं की प्रत्येकानं आपापल्या गॅलरीमध्ये किंवा आपापल्या घराबाहेर येऊन थाळीवादन करा किंवा टाळ्या वाजवून या लोकांचं स्वागत करा, अभिनंदन करा, त्यांना कौतुकाची थाप द्या. त्याच पद्धतीनं आज मल्हारपेठ सातारच्या मल्हारपेठ भागामध्ये लोकांनी घराच्या बाहेर येऊन थाळीवादन केलेलं, टाळे वाजवून त्या लोकांचं स्वागत केलेलं आहे. अशा पद्धतीनं या लोकांना जे 24 तास आपली औद्योगिक बजावत होते त्या लोकांचं कौतुक केलेलं आहे. आज जर बघितलं तर सातारकरांचा हा प्रतिसाद जर बघता माझ्या मागं जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा आवाज अजूनही चालू आहे. तर या सातारकरांनी दिलेला हा प्रतिसाद यापुढेही चालू राहिला किंवा सातारकरांनी जर असंच जर प्रतिसाद देत राहिला तर ह्या बलाढ्य आजारावर आपण मात करू शकतो.